नमस्कार, मी अनुजा, अनुजाज किचनमधून आज आपलं मी स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा म्हणजे सुरमईची आमटी हा व्हिडिओ दाखवणार आहे. तर त्यासाठी मी ही सुरमई घेतलेली आहे आणि आपल्याला सर्वात आधी ती मॅरिनेट करायची आहे. तर आपल्याला ही सुरमई मॅरिनेट करायची आहे. मी वेगवेगळ्या प्लेटमध्ये घेतलेली आहे. हे मी सुरमईचा रस्सा करण्यासाठी छोटे छोटे पीस काढलेले आहेत बाजूला आणि हे मी फ्रायसाठी वेगळे काढलेले आहेत. तर आपल्याला हे दोन्ही मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेट करण्याच्या आधी हे मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे फ्राय करणाऱ्या सुरमईला लावणार आहोत. ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे आधी. तर आपण हे वाटून घेऊया. तर आपण हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे. हे पण त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण हे जी मच्छी आपण फ्राय करणार आहोत त्याला ही पेस्ट आपल्याला लावायची आहे. हे पा, ही मी जवळजवळ 2 चमचे ही पेस्ट घेते. हा 1 चमचा मी मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद आणि हे मीठ घेतलेलं आहे 1/2 चमचा आणि हा कोकमाचा आगळ घेतलेला आहे. हे आपण ह्या सुरमईला लावून आपण जवळजवळ 1/2 तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला. याला तुम्ही चिंच किंवा लिंबू पण लावू शकता. पण कोकमाचं आगळ लावल्यानंतर सुरमई किंवा इतर कोणतीही मच्छी म्हणा खूप छान लागते. त्यामुळे शक्यतो कोकमाचा आगळच लावा आणि ही मच्छी व्यवस्थित अशी बनवा, खूप छान लागते. हे पहा, आता मी हे सर्व मसाला आणि हे वाटण करून घेतले ते या मच्छीला लावते. सगळ्या मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला आणि जवळजवळ 1/2 तास तरी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. हे पा, सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला. तर आपण ही फ्राय करायची मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही 1/2 तास अशीच ठेवायची आहे. आणि ही मी सुरमईचा रस्सा करण्यासाठी जी मच्छी वेगळी काढलेली आहे, छोटे छोटे पीस घेतलेले आहे, त्याला पण आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. आणि हे दोन्ही प्लेट आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. तर ह्यासाठी मी 1/2 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला या मच्छीला लावायचं आहे आणि मॅरिनेट करायचं आहे. ह्याला पण आपण थोडासा कोकमाचा आगळ लावला तरी काही हरकत नाही. पण आपण त्याला आल्या लसणाची पेस्ट वगैरे काही लावणार नाही आहे, कारण मी ऑलरेडी जे वाटण बनवणार आहे त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालणार आहे. तर मी हे थोडासा आगळ घेतला आणि हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेते. हे पहा, व्यवस्थित असं लावून घ्यायचं ह्याला पण. आणि हे आपल्याला दोन्ही प्लेट जवळजवळ 1/2 तास आपल्याला अशाच ठेवायचे आहे. तर आपण सुरमई मॅरिनेट व्हायला ठेवलेली आहे. आता आपण सुरमईचा रस्सा आणि सुरमई फ्राय करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊया. तर सुरमईचा रस्सा करण्यासाठी मी हे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, भिजवून घेतलेल्या आहेत 15 मिनिटं आधी. हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 कांदा घेतलेला आहे, 1 चमचा धने घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. हे मी फोडणीसाठी घेतलेलं आहे कांदा, थोडीशी लसूण, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी घेतलेली आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कोकम घेतलेले आहे, तेल घेतलेले आहे आणि हे मी फ्रायसाठी घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा रवा आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. हे आपल्याला मच्छी फ्राय करताना वापरायचं आहे. तर आपण हे एवढं साहित्य लागतं. तर त्याआधी मच्छी करायला सुरुवात करण्याआधी आपण हे वाटून घेऊया. तर आपण हे सुरमईच्या रस्स्यासाठी जे वाटण तयार केलं होतं ते व्यवस्थित असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आता आपण मच्छी करायला सुरुवात करूया.
तो सर्वात आधी आपण मच्छी फ्राई करणार आहोत। मच्छी मैरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवलेली होती, व्यवस्थित अशी मैरिनेट झालेली आहे, तर आपण फ्राई करायला सुरुवात करूया। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅन आपला गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी आता हे 2 ते 3 चमचे तेल घालते। तर आता आपण मच्छी फ्राई करायला सुरुवात करूया। मच्छी फ्राई करण्यासाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, रवा आणि मसाला घेतलेला आहे, आपल्याला एकत्र करायचं आहे। काही जण मच्छी फ्राई करण्यासाठी मैदा, गव्हाचं पीठ असंही वापरतात, प्रत्येकाला जे सोयीचं वाटतं ते मच्छी फ्राई करायला घेतात, पण मी तांदळाचं पीठ वापरलेलं। तांदळाच्या पीठाने छान असा क्रिस्पीपणा येतो मच्छीला, त्यामुळे मी शक्यतो तांदळाचं पीठच वापरते आणि थोडासा रवा त्यामध्ये। तर आता आपण मच्छी फ्राय करणार आहोत। हे पहा, ही मच्छीचं एक पीस मी घेतलेलं आहे आणि ह्या जे मी मच्छी फ्राय करण्यासाठी जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये असं पूर्ण डीप करून घ्यायचं, व्यवस्थित असं पूर्ण ते मिश्रण त्या पीसला लावून घ्यायचं आणि फ्राय करायला ह्या पॅनमध्ये सोडायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। हे पहा, हा दुसरा पीस मी घेतलेला आहे, तो पण त्याला ते मिश्रण लावून या पॅनमध्ये फ्राय करायला ठेवत आहे। आता मी आणखी एक पीस घेते सुरमईचा, हे पहा, त्याला पण ते व्यवस्थित असं मिश्रण लावून घ्यायचं आपल्याला आणि फ्राय करायला या पॅनमध्ये ठेवायचं आहे। आणि हे मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर आपण ही फिश फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये ठेवली होती, हे पहा छान अशी फ्राय झालेली आहे। आता मी ही टिश्यू पेपरवर काढून घेते, हे पहा खूप मस्त अशी झालेली आहे, छान घमघमाट सुटलेला आहे फिश फ्राय झाल्यानंतर, हे पहा। आता बाकीचे सर्व फिश आपण असेच फ्राय करून घेणार आहोत। सुरमई आपली फ्राय झालेली आहे, आता आपण सुरमईचा रस्सा म्हणजे सुरमईची आमटी करणार आहोत। तर मी या पॅनमध्ये तेल घालते, जवळजवळ 2 चमचे तेल घातले आहे। आता आपण ही सुरमईची आमटी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, म्हणजे हे जे पीस आहेत ते आपण तांदळाचं पीठ वगैरे न लावता थोडेसे आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, थोडेसे हलके फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याने जी सुरमईची आमटी आहे ती खूप छान होते, तुम्ही नक्की ट्राय करा। फक्त 1 मिनिट आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे। आपण हे 1 मिनिट हे सुरमईचे पीस फ्राय करून घेतलेले आहे, जे आपण रश्श्यामध्ये घालणार आहोत। हे पहा, त्याला आपल्याला तांदळाचं पीठ, रवा वगैरे काहीही लावायचं नाही आहे, जसं ते मॅरिनेट करून ठेवलेले होते त्याचप्रमाणे ते आपल्याला फ्राय करून पण तसेच घ्यायचे आहेत। हे पहा, सगळे मी फक्त 1 मिनिट हलकेचे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण रस्सा करायला सुरुवात करणार आहोत। तर आपण सुरमईची आमटी किंवा सुरमईचा रस्सा करणार आहोत। तर मी सर्वात आधी यामध्ये कांदा आणि लसूण, कढीपत्ता एक यामध्ये घालते। त्यामध्ये तेल ऑलरेडी आहे, 1 चमचाभर तेल आहे, त्यामुळे मी आणखी तेल त्याच्यामध्ये घालत नाही आहे। हे आपल्याला थोडंसं जो लालसर कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर आपला हा कांदा, लसूण, कढीपत्ता व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे। आता आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आहे, ओके। आणि ह्या वाटणाला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। हे व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुरमईचे तुकडे टाकायचे आहेत। तर आता ह्या वाटणाला व्यवस्थित अशी उकळी फुटलेली आहे, हे पहा। आता त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक कोकम घेतलेलं आहे। मॅरिनेट करताना मी कोकम लावलेला होता, थोडासा कोकमाचा आगळा लावलेला होता, त्यामुळे आपल्याला कोकम घालताना जरा बेतातच घालायचं आहे, हे पहा। आता आपण ह्यामध्ये हे थोडेसे जे हलकेसे फ्राय करून जे सुरमईचे तुकडे घेतले ते ह्या वाटणमध्ये म्हणजे ह्या रस्स्यामध्ये आपल्याला
सोडायचे आहे हे पा सगळे पीस आपण त्यामध्ये सोडणार आहोत आणि थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर थोडीशी मी गार्निशिंग साठी ठेवलेली आहे आणि 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर असंच शिजवून घ्यायचं आहे झाकण देऊन शिजवलं तरी काही हरकत नाही नाहीतर असं शिजवलं तरी चालेल तर आपला हा सुरमईचा रस्सा आणि सुरमईची आमटी रेडी झालेली आहे आता आपण ती सर्विंग प्लेट मध्ये सर्व करूया आपले ही सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा म्हणजे सुरमईची आमटी ची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.